शुभप्रभात मुलांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट तुम्हाला अगदी लक्ष देऊन ऐकायची आहे त्यात घडलेल्या गोष्टी यांचा विचार तुम्हाला करायचा आहे तर ही गोष्ट आहे हन्सल आणि ग्रेटल या दोन मुलांची ही गोष्ट आहे ऐका तर खूप खूप वर्षांपूर्वी एका घनदाट जंगलाच्या कडेला एक लाकूड तोड्या त्याच्या कुटुंबासोबत राहत होता तो इतका गरीब होता इतका गरीब होता की दोन वेळेचे जेवणसुद्धा त्याला मिळत नव्हते तो कमवू शकत नव्हता तेवढंसुद्धा त्याला दोन मुलं आणि बायको होती अशातच अचानक एका गंभीर आजाराने त्याच्या बायकोला ग्रासले त्याला तिला व्याधी होती आणि त्यातच तिचा मृत्यू झाला कारण आजारपण त्याच्यासाठी सुद्धा त्याच्याजवळ पैसा नव्हता खायलाच नव्हता तर कुठे आजारपण आला तर त्या ते बायकोचा त्याच्या मृत्यू झाला <coughs> दोन्ही मुलं फार एकटी पडली आईच्या जाण्याचे दुःख त्यांना अनावर झाले लाकूडतोड्याने मुलांची जबाबदारी घेतली आणि तो त्यांच्यातच गुंतला मुलांना खायला देणं त्यांची काळजी घेणं बस इतकंच काम त्याला होतं पण ह्यामुळे त्याला लाकडं तोडायला काही जाता येत नव्हतं जास्त वेळ त्याच्या कामाला त्याला देता येत नसे आणि मग त्याचे त्याला पैसेही मिळत नव्हते मग एकदा त्याच्या शेजारी एक आजी असायची त्यांनी त्याला समजावले की तू पुन्हा लग्न कर कारण तू एकट्याच मुलांची काळजी कशी घेशील आणि त्यासाठी एक बाई म्हणजे स्त्रीच तुला आवश्यक आहे तुझ्या घरी तू पैसे कमवशील की मुलाबाळांचं कशील तर हे काम एका स्त्रीचं आहे त्यामुळे तू लग्न कर म्हणून तू त्या म्हणून ती त्याला विनवणी करू लागली लाकूड तोड्यानं त्या गोष्टीचा विचार केला आणि लग्न करायचे शेवटी ठरवले या लग्नानंतर तो आणि त्याची मुलं खूप आनंदात होती आता मला कसलीही काळजी नाही असं त्याला मनोमन वाटू लागलं आणि तो आपल्या कामावर जाऊ लागला परंतु ती सावत्र आई आणि त्या सावत्र आईने पुढे आपले रंग दाखवायला सुरुवात केली आता लाकूडतोड्या कामावर गेला की ही त्या मुलांशी नीट न वागणे त्यांना अधवा तद्वा बोलणे मुलांना खायला न देणे असे विविध असे वेगवेगळे वेग वे प्रकारचे ती त्रास त्या मुलांना देऊ लागले हन्सल आणि ग्रेटर ही दोन्ही मुलं खूप गोड होती हंसल हा मोठा होता आणि त्याची लहान बहीण तिचं नाव होतं ग्रेटल आता आईने रागवले की हंसल मग गेट ग्रेटलला खूप छान समजवायचा तो फार समजूतदार आणि डोक्याने अतिशय हुशार होता एकदा आईने दोन्ही मुलांना थोडंसंच खाण्याकरता दिलं पण ग्रेटलची भूक मात्र शेमलीच नाही तिला आणखीन भूक लागली होती तिने आईले आईला पुन्हा खाण्यास दे म्हणून हट्ट केला आणि आईने उरलं सुरलं सगळं स्वतःच खाल्लं आणि त्या मुलीला मात्र तिने काही दिलंच नाही त्यांना दुसऱ्यांदा पुन्हा तिने वाढलंच नाही पण हंसलनी अतिशय समजूतदारपणाने त्याने आपलं खाणं ग्रेटलला दिलं आणि मला भूक नाही आहे माझे पोट भरले आहे घे हे खातू म्हणून तिच्यापुढे केलं आता त्याचं त्याच्या लहान बहिणीला त्याला सांभाळूनच घ्यायचं होतं आणि तो असं नेहमी तिला सांभाळून घ्यायचा पुढे एकदा लाकूड तोड्या लाकडा म्हणजे लाकूड तोडायचा आणि त्याचं काम सुरू होतं पण मात्र लाकडांचा खप काही होईना त्याची विक्रीच होत नव्हती त्याला पुन्हा पैसा कमी पडू लागला मग त्याने लाकडे विकण्याकरता शहरात जाण्याचा निर्णय घेतला आता आ, त्याच्या बायकोनेही त्याला म्हटले ठीक आहे शहरात जा तुम्ही शहरात जाऊन लाकडं विका आपल्याला पैशांची गरज आहे असं सगळं म्हणून तिनेही त्याला शहरात पाठवले आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठून लाकूडतोडा लाकूडतोड्या बैलबंडीमध्ये आपले सगळे लाकडं घातले आणि तो ला बैलबंडी घेऊन शहराकडे निघाला आता याच संधीचा फायदा घ्यायचा म्हणून त्याच्या बायकोने मुलांना भरपूर खाऊ घातले मुलांना म्हणाली आपण आज जंगलात जाऊ खूप सारे फळं वगैरे आणू खाऊ मस्त मज्जा करू है ना चला तर आपण आज सगळेजणं जाऊ पण हंसलला मात्र शंका आली की आई इतकी गोडगोड आनंदानं आपल्यासोबत कशी बोलते आहे आईच्या मनात काहीतरी वाईट आहे असे त्याला सतत वाटू लागले त्याने जंगलात निघण्यापूर्वी एक टोपली फ एक टोपली घेतली की आपण जंगलातून येताना त्या टोपलीमध्ये फळं आणू आणि फळं आणायला जी टोपली घेतली त्यात त्यांनी काही खडे घेतले आणि ते खडे रात्री चमकणारे होते बघा त्याचा चतुरपणा पुढे आई आणि ही दोन्ही मुलं जंगलामध्ये जाण्यासाठी निघाली हंसल फार बुद्धिमान होता जसे तो जंगलाकडे निघाला तसे त्याने जवळच्या टोपलीतील खडे वाटेमध्ये टाकण्या टाकण्यास सुरुवात केली जंगलात खूप चालून चालून ही मुलं शेवटी दमून गेली आता ही मुलगी होती लहान म्हणजे ग्रेटल तिला लागली भूक आणि तहाणी लागली ती आईजवळ पाण्याचा आणि खाण्याचा हट्ट करू लागली मला हवाय हवंय म्हणून आईने ही संधी साधली आणि मुलांना एका झाडाखाली बसवले आणि ती म्हणाली की तुम्हाला पाणी आणि खाण्यासाठी मी काही आणते आहे हे फळं वगैरे मिळत आहे का बघते याचा शोध घेते तुम्ही या झाडाखाली बसा आणि ती निघाली ही कुसली फळांचा शोध घेते ही निघाली सरळ आपल्या घराकडे वाटेत टाकलेल्या खड्यांचे तिला मात्र त्याच्या पाहुच्याकडे पाहून शंका आली की असे खडे मध्ये मध्ये दिसतात आहेत तिला शंका आली की हंसल तसाही थोडा चतुर आहे याने हा काहीतरी प्रकार केलेला असावा तिने ते खडे घेतले आणि ते वेगळ्याच दिशेला फेकून दिले बराच वेळ झाला आता आई गेली आली नाही आली नाही म्हणून ही ग्रेटल घाबरली हंसलने मात्र तिला धीर दिला आणि आपली आई येईल असं म्हणून तिला धीर दिला पण आई काही आली नाही आणि अंधारही पडायला लागला